औरंगाबाद जिल्ह्यातील 4 नगरपालिकांसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार असून या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, खुलताबाद आणि कन्नड या नगरपालिकांच्या निवडणुकांची सध्या जोरदार रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपल्याकडेच नगरपरिषद कशी खेचून आणता येईल यासाठी प्रयत्न करत आहे. पैठण नगर अध्यक्ष पदासाठी 34 आणि सदस्यांसाठी 326 उमेदवारांनी नामनिर्देशन भरले आहेत. गंगापूर नगर अध्यक्ष पदासाठी 12 सदस्यांसाठी 258 तर खुलताबाद नगर अध्यक्ष पदासाठी 20 तर सदस्यांसाठी 139 तसेच कन्नड नगराध्यक्ष पदासाठी 12 तर सदस्यांसाठी 258 सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. या 4 नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्ष पदाचे 72 आणि सदस्यांसाठी 850 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलाय. 7 डिसेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतरच खरी लढत कोणामध्ये आहे आणि किती उमेदवार मैदानात उतरले ते कळेल. या नगर परिषदेचे मतदान 18 डिसेंबरला होणार असून मतमोजणी 19 डिसेंबरला होणार आहे. पैठणमध्ये 23, कन्नडमध्ये 23, गंगापूरमध्ये 17, खुलताबाद 17 असे सदस्य निवडून देण्याचे आहेत असे नगरपालिका प्रशासन विभागातील नायब तहसीलदार भरत राठोड यांनी सांगितले.